नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जे काही आरोग्य विभाग आहे, तर आरोग्य विभागाबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो। तर आरोग्य विभागातील ते विविध पदं आहेत, जसे की आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता, परिचारिका, या सर्वांमध्ये आपल्याला ते जवळपास 40 मार्कांचे तांत्रिक प्रश्न येत असतात। त्या तांत्रिक प्रश्नांची आपण एक सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो। रेग्युलरली आपण त्या सिरीजचे व्हिडिओ तुम्हाला देत आहोत मित्रांनो। आणि आजच्या भागात असेच काही महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न जे काही विचारले गेलेले आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये, असे प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत मित्रांनो, जे की तांत्रिक प्रश्न तुमचे कवर होऊन जातील मित्रांनो। कारण येणारी जी एक्झाम आहे, 20 एप्रिलपासून एक्झामला सुरुवात होणार आहे असं म्हटलं जात आहे मित्रांनो। त्यामध्ये पशुसंवर्धन आणि आरोग्य विभाग हे महत्त्वाचे आणि जास्त पदांच्या रिक्त पदांच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत मित्रांनो। त्यासाठी आपण जे आहे ते ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं जे आहे ते आरोग्य विभागातील जे तांत्रिक प्रश्न असतात हे पूर्ण तांत्रिक प्रश्न तुमचे कवर होऊन जातील मित्रांनो। आणि हे सर्वच पदांसाठी उपयोगी असे प्रश्न आहेत। तर यासाठी आपण एक सिरीज पण चालू केलेली आहे दुसरी, ती त्यामध्ये आपण फुल मॉक टेस्ट अपलोड करत असतो। तर लवकरच आपल्या आरोग्य विभागातील फुल मॉक टेस्ट पण येणार आहे मित्रांनो, आता नवीन जी बनलेली आहे। तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही जर आता चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, शेजारी लाल कलरचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी एक बेल आयकॉन येईल, त्याला क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा। म्हणजे असेच व्हिडिओ जेव्हाही अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल मित्रांनो। चला तर आजच्या भागातील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आपण। आजचा पहिला प्रश्न आहे आपला की पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो। तर पोलिओमुळे जे आहे ते पोलिओ होतो त्यामुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो, कोणत्या भागावर त्याचा जास्त इफेक्ट होतो असं आपल्याला विचारलेलं आहे। बघा, ऑप्शन 1 आहे हाडे, 2 आहे त्वचा, 3 आहे स्नायू आणि 4 आहे मज्जासंस्था। तर पोलिओमुळे शरीराचे जे मज्जासंस्था आहे मित्रांनो यावर प्रामुख्याने परिणाम होत असतो। आणि हा जो आहे तो मित्रांनो IMP प्रश्न आहे, कारण याआधी आपण काही प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहे, फुल मॉक टेस्ट बघितलं आहे, त्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा पुढील प्रश्न काय आहे, तर हेलियमचा वैद्यक शास्त्रामध्ये देखील उपयोग केला जातो। दमा रोगाने त्रस्त रुग्णांना अधिक चांगला श्वास घेणे शक्य व्हावे यासाठी त्याचा उपयोग केला जातो, हे विधान काय आहे आपल्याला विचारलेलं आहे। तर हेलियमचा जो आहे तो वैद्यकशास्त्रामध्ये देखील उपयोग केला जातो असं यामध्ये सांगितलं आहे। जे दमाचे पेशंट असतात, जे दमा रोगाने त्रस्त झालेले रुग्ण असतात, यांना अधिक चांगल्या प्रकारे श्वास घेता यासाठी जे आहे ते याचा उपयोग केला जातो, हे विधान काय आहे। ऑप्शन 1 आहे बरोबर आहे, ऑप्शन 2 आहे चूक आहे, ऑप्शन 3 आहे असत्य आहे, ऑप्शन 4 आहे अर्धसत्य आहे। तर हे विधान काय आहे, तर हे विधान बरोबर आहे। हेलियमचा जो आहे तो वैद्यकशास्त्रामध्ये देखील या कारणासाठी उपयोग केला जातो। पुढील प्रश्न बघा काय आहे, तर दूरदर्शनवर कागदावरील बातम्या वाचण्याऐवजी त्या समोर पाहून वाचण्याचे टेलिप्रॉम्प्टर हे जे सॉफ्टवेअर आहे हे तयार करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाकडे जाते। तर दूरदर्शनवर जे कागदावरील बातम्या वाचण्याऐवजी त्या समोर पाहून वाचण्याचे जे टेलिप्रॉम्प्टर आपण ज्याला म्हणत असतो त्यातून बघून जे असतात ते बातम्या वाचत असताना आपल्याला सांगत असतात, हे सॉफ्टवेअर तयार करण्याचे श्रेय आपल्याला कोणाकडे द्यावे लागेल। बघा, ऑप्शन 1 आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर, 2 आहे डॉक्टर जयंत नारळीकर, ऑप्शन 3 आहे कस्तुरी रंगन आणि 4 आहे डॉक्टर विजय भटकर। तर कोणाला द्यावं लागेल, ऑप्शन 4 आहे डॉक्टर विजय भटकर यांना। पुढील प्रश्न बघा, 1800 लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईड, म्हणजे नायट्रस ऑक्साईडलाच आपण लाफिंग गॅस असं म्हणत असतो, चा शोध लावला गेला, या शोधाचे जनकत्व खालीपैकी कोणाकडे जाते। तर लाफिंग गॅस म्हणजेच नायट्रस ऑक्साईडचा शोध कोणी लावला असं थोडक्यात आपल्याला विचारलेलं आहे। ऑप्शन 1 बघा सर हफ्रे डेवी, 2 आहे बघा जॉर्ज इस्टमन, 3 आहे हेनरी बेक्वेरेल, 4 आहे रॉबर्ट कॉक। तर कोणाला द्यावं लागेल, तर ऑप्शन अ बघा सर हफ्रे डेवी यांनी जो आहे तो नायट्रस ऑक्साईडचा शोध लावलेला आहे। पुढील प्रश्न आहे आपला, टिंबटिंब हा अमेरिकन शास्त्रज्ञ छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या फिल्म रोलचा जनक होय। तर छायाचित्रासाठी जे फोटोसाठी आपण फिल्म रोल वापरत असतो ते फिल्म रोल जे आहे ते एक कोणी तयार केलेला आहे किंवा त्याचा जनक कोण आहे आपल्याला विचारलेलं आहे। बघा, ऑप्शन 1 आहे जॉर्ज इस्टमन, 2 आहे पीटर जिमन, 3 आहे रिचर्ड लॉलर, 4 आहे फ्रेडरिक युजिन। तर कोणी, ऑप्शन ए बघा जॉर्ज इस्टमन याने जे आहे ते हा एक अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, याने छायाचित्रासाठी जे आपण फिल्म रोल वापरत असतो फोटोजसाठी त्याचा जो आहे तो शोध लावलेला आहे। पुढील प्रश्न आहे बघा आपला, पुढील प्रश्न काय आहे, तर पुढील प्रश्न आहे आपला, सन 1984 भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा याने कोणत्या रशियन अवकाशाने प्रवास केला। तर 1984 जे भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा होता याने कोणत्या रशियन अवकाश यानाने प्रवास केला असं आपल्याला विचारलेलं आहे। बघा, ऑप्शन 1 आहे सोयुझ T-11, चॅलेंजर आहे 2,
3 आहे लुना खोद आणि 4 आहे स्पुटिक 1. तर ऑप्शन ए हे आपलं बरोबर आहे, सोयुजी T11. पुढील प्रश्न बघा. अणुबॉम्बचा जनक मानला गेलेला टिंबटिंब हा अमेरिकन शास्त्रज्ञ अमेरिकेच्या मॅनहटन निर्मिती प्रकल्पाचा प्रमुख होता. तर अणुबॉम्बचा जनक मानला गेलेला टिंबटिंब हा शास्त्रज्ञ जो आहे तो अमेरिकेच्या मॅनहटन निर्मिती प्रकल्पाचा प्रमुख होता. ऑप्शन एक आहे बघा निल्स बोर, 2 आहे जेम्स चॅडविक, 3 आहे जे रॉबर्ट ओपन हायमन, डी आहे बघा एनरिको फर्मी. तर कोण आहे बघा ऑप्शन सी बघा जे रॉबर्ट ओपन हायरम. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय आहे आपला, पुढील प्रश्न आहे आपला या ठिकाणी मानवी रक्तगटाच्या शोध कार्याबद्दल टिंबटिंब या शास्त्रज्ञास नोबेल पारितोषिकाचा सन्मान लाभला होता. ते मानवी रक्तगट आहे मित्रांनो, बघा हा पण प्रश्न IMP प्रश्न आहे, रक्तगटाबद्दल पण प्रश्न विचारला जातो, त्याचा जनक विचारला जातो. तर मानवी रक्तगटाच्या शोधा कार्याबद्दल टिंबटिंब या शास्त्रज्ञा नोबेल पारितोषिकाचा सन्मान लाभला होता. कुठल्या बघा, एक आहे कार्ल लँडस्टेनर, 2 आहे जोनास साल, 3 आहे रॉबर्ट कॉक आणि 4 आहे एनरिको फर्मी. तर कोणाला, ऑप्शन ए बघा कार्ल लँडस्टेनर, लँडस्टेनर याने जे आहे तो रक्तगटाचा शोध लावलेला आहे. पुढे बघा, व्हिडिओ टेपच्या शोधाने स्त्रिय खालीपैकी कोणाकडे जाते. तर व्हिडिओ टेप जो असतो, तर व्हिडिओ टेपच्या शोधाचे कार्य खालीपैकी कोणाकडे जाते आपल्याला विचारलं आहे. ऑप्शन एक आहे बघा गिरो ओकामुरा, 2 आहे पर्सी स्पेन्सर, 3 आहे फ्रान्सिस क्रिक आणि 4 आहे एडविन लँड. तर कुणाला जाते, ऑप्शन ए बघा गिरो ओकामुरा याकडे जे आहे ते व्हिडिओ टेपाच्या शोधाचे श्रेय जाते, त्याने जो आहे तो व्हिडिओ टेपाचा शोध लावलेला आहे. पुढील प्रश्न आहे बघा आपला, सापेक्षतेच्या सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला. तर सापेक्षतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे बघा, या ठिकाणी ऑप्शन एक आहे चार्ल्स डार्विन, 2 आहे आयझॅक न्यूटन, 3 आहे गॅलिलिओ गॅलिली, 4 आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. तर कोणी मांडलेला आहे बघा, ऑप्शन डी बघा अल्बर्ट आइन्स्टाईन. पुढील प्रश्न बघा, प्रोड्युसर गॅस म्हणजेच टिंबटिंब. तर प्रोड्युसर गॅस म्हणजे टिंबटिंब असं विचारलं आहे बघा. ऑप्शन एक आहे नायट्रोजन प्लस कार्बन मोनॉक्साईड, 2 आहे ऑक्सिजन प्लस ॲसिटिलिन, 3 आहे हायड्रोजन कार्बन प्लस कार्बन डायऑक्साईड आणि 4 आहे बघा सल्फर प्लस कार्बन डायऑक्साईड. तर प्रोड्युसर गॅस म्हणजे काय, नायट्रोजन प्लस कार्बन मोनॉक्साईड. पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, आजच्या भागात आपला शेवटचा प्रश्न आहे की अनुवंशिकता टिंबटिंब या गुणसूत्राद्वारे सूचित होते. तर अनुवंशिकता जी आहे ते कुठल्या गुणसूत्राद्वारे सूचित होते. तर बघा ऑप्शन एक आहे RNA, 2 आहे DNA, 3 आहे DNA व RNA आणि 4 आहे सायटोप्लाझमिक DNA. तर याचं आन्सर काय आपलं, ऑप्शन ब बघा. तर अनुवंशिकता ही जी आहे ती DNA या गुणसूत्राद्वारे सूचित होत असते. तर मित्रांनो, असे जे महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहे आरोग्य विभागातील, हे फार महत्त्वाचे प्रश्न आहे. त्यामध्ये IMP प्रश्न कुठले आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि कंटिन्यू सिरीजच्या माध्यमातून असेच तांत्रिक प्रश्न आपण रेग्युलरली तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल लगेच सबस्क्राईब करा, शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जसेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. लवकरच आपली फुल मॉक टेस्ट पण येणार आहे मित्रांनो, आणि हे व्हिडिओ शेअर करून तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही याची मदत होईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.